मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं स्वागत करतो. आज राज्यशास्त्र विषयाअंतर्गत जो मुद्दा डिस्कस करणार आहोत तो आहे की राज्यांची निर्मिती नेमकी कशी केली जाते, किंवा आपण म्हणू शकतो की राज्यांच्या निर्मितीचा पुन्हा त्याच्यासोबतच राज्यांच्या नावात जर बदल करायचा असेल, त्याच्या रचनेत बदल करायचा असेल, त्याच्या क्षेत्रफळामध्ये बदल करायचा असेल, तर नेमकी आपल्याकडे कोणती पद्धत आहे, कोणत्या पद्धतीने हे सगळे काम केले जाते, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या या लेक्चरमधून आपण करण्याचा प्रयत्न करूया. बघा, समोर जाण्याआधी राज्यघटनेमधील काही कलमे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे जेव्हा आपण आता मी जे विषय बोललो त्या विषयासंबंधी जर आपल्याला समोर जायचं असेल तर राज्यघटनेमधील तुम्हाला बेसिकली कलम आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3, म्हणजे कलम 2 आणि कलम 3 या दोन्ही कलम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही राज्यघटनेमध्ये पाहता ना, तेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन विद्यार्थ्याने जर का या दोन कलमांकडे पाहिलं तर त्या नवीन विद्यार्थ्याला जवळपास दोन्ही कलम सारखेच दिसतात, आणि बऱ्याच वेळपर्यंत नवीन विद्यार्थी गोंधळत असतात. त्यांना वाटतं की कलम 2 मध्ये आणि कलम 3 मध्ये सारखंच दिलेलं आहे, परंतु सारखं दिलेलं नाही, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. एकदा हा फरक तुमच्या लक्षात आला की मग ते सगळं तुम्हाला समजायला सोपं होईल. बघा, आता कलम 2 आणि कलम 3 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आधी पाहू, आणि कलम 2 आणि 3 मध्ये नेमका काय फरक आहे ते पाहू, आणि मग त्याच्यानंतर सगळं स्टेप बाय स्टेप आपण समोर जाण्याचा प्रयत्न करूया. कलम 2 मध्ये म्हटलेलं आहे की नवीन राज्याची निर्मिती. बघा, नवीन राज्यांची निर्मिती किंवा स्थापना. कलम 3 मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कलम 3 सुद्धा म्हणते की नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती किंवा स्थापना. आता बघा, जवळपास दोन्ही कलम वरून तुम्हाला पाहायला सारख्याच वाटतात, नवीन राज्यांची निर्मिती, 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 परंतु या दोन कलमांमध्ये खूप तफावत आहे. आता हे तफावत काय बघा. आता कलम 2 मधील ही जी नवीन राज्यांची निर्मिती आहे ना, ही निर्मिती पूर्णपणे नवीन राज्यांची आहे, पूर्णपणे नवीन. आता मी म्हणजे मला समजण्यासाठी मी हे शब्द ऍड केलो तिथं की पूर्णपणे नवीन. आता हे कसं समजायचं सांगतोय तुम्हाला मी, पूर्णपणे नवीन. आणि कलम 3 मध्ये जी नवीन राज्यांची निर्मिती आहे याच्यासाठी एक की वर्ड आपण यूज करूयात, जुन्याचे नवे. जुन्याचे नवे. बघा, आता दोन कलमांसाठी मी दोन की वर्ड यूज केलोय. की वर्ड कोणते आहे की नवीन राज्यांची निर्मिती करायची आहे आपल्याला कलम 2 नुसार, परंतु कोणते नवीन राज्य, पूर्णपणे नवीन राज्य, पूर्णपणे नवीन राज्य. कलम 3 मध्ये आपल्याला राज्यांची निर्मिती करायची आहे, परंतु कशा राज्यांची, जे जुन्यांचे नवे. बघा, कीवर्ड आहे हे, आपले कीवर्ड आहेत बरं का. आता हे समजूयात नेमकं काय जुन्याचे नवे. आता आपल्याकडे बघा एक भूक्षेत्र आहे, भारताचा नकाशा काढतो मी इथे थोडं समजण्यासाठी. बघा, थोडस समजा फक्त. आता हा एक नकाशा आहे, आपला एक भूक्षेत्र आहे, या सीमेच्या आत आपलं अधिराज्य गाजवतो आपण. आता समजा की आपल्या मागे 2014 मध्ये आपण आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा केलो, इथून कुठेतरी आंध्र प्रदेश मधून आपण असा तेलंगणा वेगळा करण्याचा प्रयत्न केलो. मग मला एक गोष्ट सांगा की आंध्र प्रदेश हा भारताच्या बाहेरील भूक्षेत्र आहे की भारताच्या आतील भूक्षेत्र आहे. आतील आहे म्हणजेच ऑलरेडी आंध्र प्रदेश एक्झिस्टेड आहे, अस्तित्वात आहे, आणि ऑलरेडी भारताच्या भूसीमेच्या आत अस्तित्वात असणाऱ्या राज्यापासून आपण एक नवीन राज्य निर्माण केलं तेलंगणा. म्हणजे आंध्र प्रदेश पासून जो तेलंगणा वेगळा केला 2014 ला, तो काय भारताच्या बाहेरून आणलो का आपण तेलंगणाला, नाही, तो भारताच्या आत ऑलरेडी अस्तित्वात होता, परंतु त्याला एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली 2014 पासून. ठीक आहे, 2014 पासून त्याला स्वतंत्र ओळख निर्माण झाली, म्हणजे तो भारताच्या सीमेच्या आत ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, म्हणजे तो जुनाच आहे आणि पूर्णपणे जुन्याचा नवा. म्हणजे इकडून हा जुन्यापासून नव्याची निर्मिती करण्यात आली, आणि जर का अशी जुन्यापासून नव्याची निर्मिती करायची असेल, म्हणजे ऑलरेडी असे काही बदल करायचे असतील की जे बदल फक्त आपल्या सीमेच्या आत आतील राज्यांसाठी करायचे असतील, मग तो बदल कोणता राहू शकतो, कोणताही राहू शकतो. एखाद्या राज्यापासून दुसऱ्या राज्याची निर्मिती राहू शकते,
किंवा एखाद्या राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असू शकतो, एखाद्या राज्याच्या क्षेत्रफळामध्ये बदल करायचा असू शकतो. म्हणजे जुन्याचं नवं जर काही करायचं असेल तर कोणत्या कलमेचा आधार घ्यावा लागेल तुम्हाला? कलम 3 चा आधार. क्लिअर? आणि आता बघा, मी आता थोडस उलट जातोय, ठीक आहे. आणि आता हे पूर्णपणे नवीन म्हणजेच काय? हा झाला भारत. आता असं समजूया की या भारताच्या इथं तुम्हाला बांगलादेश दिसतो, बरोबर? बांगलादेश आहे. आता मला सांगा, जर भारताने बांगलादेशचा एखादा भाग बळकावला, हस्तगत केला, आणि हा भाग बळकावून हा भाग भारतामध्ये विलीन झाला, आणि कालांतरानं आपण या भागाला, हा जो एवढा भाग आहे, या भागाला राज्याचा दर्जा दिलो. काय केलो? राज्याचा दर्जा दिलो. मग मला सांगा, आता हा जो भाग होता हा भारताचा मुळातच भाग होता का अस्तित्वात ऑलरेडी? नाही. हा तर आपण दुसऱ्या नव्या एखाद्या नव्या देशाकडून बळकावलो आणि त्या बळकावलेल्या प्रदेशाला आपण राज्याचा दर्जा दिलो. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे नवीन भाग आहे. भारताच्या भूसीमेत भाग नव्हता तो अस्तित्वात. आपण भारताच्या भूसीमेच्या बाहेरील भागाला बळकावून त्याला राज्याचा दर्जा दिलो. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या राज्याला राज्याचा दर्जा मिळत असेल तर कलम 2 च्या आधारे त्याला राज्याचा दर्जा दिला जातो. आणि जर का भारताच्या भूसीमेच्या आतच ऑलरेडी तो एखादा राज्य अस्तित्वात असेल आणि त्याच्या संबंधित आपल्याला काही फेरफार करायचे असेल, नवी रचना करायची असेल, क्षेत्रफळ बदलवायचं असेल, सीमेमध्ये बदल करायचा असेल, त्याच्या नावात बदल करायचा असेल, तर हे जे बदल आहेत हे कलम 3 च्या आधारे. लक्षात आलं तुमच्या? कलम 2 आणि कलम 3 मध्ये काय फरक आहे? बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, दोघांना सारख्याच आरशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करता, परंतु आता याच्यानंतर थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मुद्दा होता कलम 2 आणि 3 चा, तो इथं मला वाटते क्लिअर झालेला असेल. आता थोडं समजावूया की जे मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या राज्याच्या नावात बदल करायचा असेल, एखाद्या राज्याच्या क्षेत्रफळामध्ये बदल करायचा असेल, एखाद्या नावाच्या सीमेमध्ये बदल करायचा असेल, तर नेमका त्याच्यासाठी प्रोसेस काय आहे, त्या सगळ्या बाबींचा आता आपण थोडा विचार करण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता जर एखाद्या राज्याच्या सीमेत नावात क्षेत्रफळात बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रामुख्याने 2 अटी पाहायला लागतात आपल्याला. त्या अटी कोणत्या आहेत? एक अट आहे की जर एखाद्या राज्याच्या सीमेमध्ये क्षेत्रफळामध्ये नावात बदल करायचं असेल तुम्हाला, तर सर्वात आधी ही प्रोसेस सुरू कुठे होते? मुळात संसदेमध्ये सुरू होते. परंतु ज्या 2 अटी सांगितलेल्या आहेत त्या 2 अटींपैकी पहिली अट अशी आहे की अशा पद्धतीचा विधेयक सादर करण्याआधी तुम्हाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. कोणाची? राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते जर अशा पद्धतीचा विधेयक सादर करायचा असेल तर. दुसरी अट काय आहे? म्हणजे बघा, पहिली अट काय म्हटलं मी? राष्ट्रपतीची संमती. आणि जी दुसरी अट आहे ती दुसरी अट आहे की राष्ट्रपती म्हणजे हा जो विधेयक आहे ज्या म्हणजे ज्या राज्याच्या सीमेत बदल करायचा असेल किंवा कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये बदल करायचा असेल आणि ज्या राज्यासोबत त्या विधेयकाचा संबंध असेल त्या राज्याच्या विचारासाठी असा विधेयक पाठवला जाते. म्हणजे राज्यांकडे पाठवलं जातं, राज्यांकडे विधेयक पाठवण्याची तरतूद आहे. कशासाठी? विचारासाठी की बाबा आम्ही तुमच्या नावामध्ये क्षेत्रफळामध्ये भूसीमेमध्ये काहीतरी थोडा बदल करत आहोत, तुमचे काय विचार आहे? म्हणजे एकंदरीत विचार कळवण्यासाठी आपण म्हणजे संसदेला किंवा राष्ट्रपती, संसदेतर्फे राष्ट्रपती त्या राज्याकडे विधेयक पाठवण्याचं काम करतात. तर प्रामुख्याने 2 अटी फॉलो कराव्या लागतात. 2 अटी सांगितलेल्या आहेत. कोणती? पहिली अट होती राष्ट्रपतीची संमती, म्हणजे एखादं विधेयक म्हणजे या संबंधित विधेयक सादर करायचं असेल तर राष्ट्रपतीची संमती पाहिजे. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती तो विधेयक राज्यांच्या विचारासाठी राज्यांकडे पाठवतात. प्रामुख्याने 2 अटी सांगितलेल्या आहेत. आणि आता थोडं प्रॉपर ती पद्धत कोणती आहे ज्या पद्धतीच्या आधारे राज्यांच्या निर्मितीमध्ये नावामध्ये क्षेत्रफळामध्ये आपल्याला बदल करता येतो. हा बघा, पुढे जाण्याच्या आधी मला थोडा एक छोटासा प्रश्न विचारतोय मी तुम्हाला आता की आपण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा विदर्भ वेगळा झाला पाहिजे, विदर्भ महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा झाला पाहिजे असं आपण म्हणतो. एक छोटासा प्रश्न आहे बरं का तुमच्यासाठी. आता एकंदरीत हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा नकाशा आहे
समजा थोडं इकडे तिकडे काही झालं असे तरी. आता इथून आपण विदर्भ, हा विदर्भ म्हणतो, विदर्भामध्ये एकंदरीत 11 जिल्हे आहेत आणि या 11 जिल्ह्यांचा विदर्भ वेगळा झाला पाहिजे महाराष्ट्रापासून असं आपलं म्हणणं आहे. मग ज्या पद्धतीने मी आतापर्यंत एक दोन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न केलो त्याच्या आधारे मला सांगा की जर महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा करायचा असेल तर याच्यासाठी कलम 2 चा आधार घ्यावा लागेल की कलम 3 चा आधार घ्यावा लागेल? तुमचं उत्तर तुम्ही मनामध्ये तयार ठेवा. आता मी सांगतोय, बघा जर महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा व्हायचा असेल किंवा विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर आपल्याला याच्यासाठी कलम 3 चा आधार घ्यावा लागेल. का? कारण अरे बाबा मुळातच महाराष्ट्र कुठं आहे, देशाच्या सीमेच्या आत आहे आपल्या, आणि महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा करणे म्हणजे काय आहे, ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या राज्यापासून एखाद्या नवीन राज्याची निर्मिती करणे जो आपल्या भूसीमेच्या आत आहे. आणि आपण पाहिलं म्हणजे जुन्याचं नव्हे, महाराष्ट्र जुना आहे, जुन्यापासून काहीतरी नवीन तयार करणार आहोत आपण. जुन्याचं जर नवीन करायचं असेल तर कलम 3 चा आधार, लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने थोडा म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर उदाहरणामुळे माणसाला थोडं लक्षात राहायला सोपं जातं. आता प्रॉपर पद्धत काय आहे या सगळ्या गोष्टींची तिला आपण डिस्कस करूया. परीक्षेमध्ये वारंवार ह्या पद्धतीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. बघा पद्धत काय आहे नेमकं, आता या पद्धतीमध्ये काय येतं नेमकं, सर्वात आधी महत्वाचा मुद्दा असा की एखाद्या राज्याच्या नावात कुठले राज्य असेल ते एक्स वाय झेड घेऊयात आपण. महाराष्ट्राला घ्यायचं का? महाराष्ट्राला घेऊया. चला इकडे लिहून घेऊ आपण की महाराष्ट्र. आता आपल्याला असं समजूया की महाराष्ट्रापासून आपल्याला काय वेगळा पाहिजे, विदर्भ वेगळा पाहिजे. आता महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होईल का नाही होईल हा स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे, विवादाचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. पण जर करायचंच असेल तर नेमकी काय पद्धत फॉलो केली पाहिजे आपण त्या पद्धतीवर बोलतोय. बघा सर्वात महत्वाचा मुद्दा असा की हा जो विधेयक आहे हा विधेयक अशा पद्धतीचा कुठलाही विधेयक कुठल्याही राज्याशी संबंधित असेल तरीही हा विधेयक सर्वात आधी संसदेमध्येच मांडला जातो. कुठ? संसदेमध्ये. संसदेत मांडला जातो विधेयक. परंतु हा विधेयक संसदेत मांडण्याआधीच या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती आवश्यक आहे, पूर्व परवानगी आवश्यक आहे, ज्याला आपण राष्ट्रपतीची पूर्व परवानगी म्हणतो. संसदेत मांडण्याआधी याला काय म्हणतो आपण, राष्ट्रपतीची पूर्व संमती आवश्यक आहे. राष्ट्रपतीची पूर्व संमती आवश्यक आहे संसदेकडे जाण्यासाठी सुद्धा. सर्वात आधी मांडलं कुठे जाईल, संसदेमध्ये. बघा तुम्हाला वाटू शकते की राज्याचा संबंध येतो म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित हा विधेयक जर असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलं पाहिजे. नो, कुठं मांडावं लागेल, संसदेमध्ये मांडावं लागेल. परंतु संसदेमध्ये मांडण्याआधी सुद्धा राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. मग आता राष्ट्रपतीकडे हा विधेयक गेला, लक्षात घ्या, आता राष्ट्रपतीकडे हा विधेयक गेल्यानंतर राष्ट्रपती काय करतात, हा विधेयक ज्या राज्याशी संबंधित असेल. आता आपण थोड्या वेळासाठी काय समजलो की हा विधेयक महाराष्ट्राशी संबंधित आहे कारण महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा करायचे अशी आपली मागणी आहे आणि म्हणून या संबंधितच हा विधेयक आहे असं आपण गृहित पकडतो. एवढ्या होतं राष्ट्रपती काय करतील, त्यांच्याकडे विधेयक गेल्यानंतर ज्या राज्याशी संबंध आहे म्हणजे महाराष्ट्राशी संबंध असेल तर हा विधेयक त्या राज्याकडे विचारासाठी पाठवतात. म्हणजे बाबा तुमच्याशी संबंधित आम्ही काही दुरुस्ती करणार आहोत, तुमचा विचार काय आहे ते सांगा मला. आता हा जो विधेयक आहे ना याच्यासाठी काय असा फिक्स कालावधी नाही आहे, राष्ट्रपती विशिष्ट असा कालावधी आखून देतात आणि जर का पुन्हा राज्यांना काही विशिष्ट कालावधी अजून वाढ पाहिजे असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करतात. असं फिक्स नाही की एवढ्याच कालावधीमध्ये तुम्ही आम्हाला विचार कळवा वगैरे वगैरे वगैरे. नो, मग राज्यांकडे राज्यांच्या विचारासाठी हा विधेयक गेल्यानंतर राज्य त्याच्यावर काहीतरी विचार करतात आणि मग तो विचार करून पुन्हा विधेयक कुठे, संसदेकडे. लक्षात आलं? म्हणजे राज्यांनी होकार दिला नकार दिला तरी तेवढा काही इफेक्ट पडत नाही, पुन्हा तो विधेयक कुठे येतो, संसदेकडे येतो. मग बघा संसदेत आल्यानंतर म्हणजे ही प्रोसेस फॉलो झाली आणि संसदेत आल्यानंतर संसदेचे किती सभागृह आहेत, 2 सभागृह आहेत.
पहिला सभागृह कोणता? लोकसभा. दुसरा सभागृह कोणता? राज्यसभा. लक्षात येतं. आणि ह्या दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची गोष्ट अशी की अगदी साध्या बहुमतानं, दोन्ही सभागृहांमध्ये साध्या बहुमतानं अगदी साध्या बहुमतानं या दोन विधेयकाला मान्यता मिळणे गरजेचं आहे. दोन्ही सभागृहामध्ये बघा, लोकसभेमध्ये सुद्धा साध्या बहुमतानं त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि राज्यसभेमध्ये सुद्धा त्या विधेयकाला अगदी साध्या बहुमताने मान्यता मिळाली पाहिजे. आणि जर का या दोन्ही सभागृहामध्ये साध्या बहुमतानं मान्यता मिळाली की शेवटी हा विधेयक कुठे जाईल? पुन्हा राष्ट्रपतीकडे जाईल, राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जाईल. आणि हा विधेयक शेवटी कुठे येतो? राष्ट्रपतीकडे येतो. आणि राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली रे झाली की हा विधेयक ज्या राज्याशी संबंधित होता, म्हणजे जर का महाराष्ट्राशी संबंधित असेल, विदर्भ वेगळा झाला पाहिजे या गोष्टीशी संबंधित असेल, आणि जर का हा विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा विधेयक अशा सगळ्या पद्धतीने या सगळ्या प्रोसेसनं समोर गेला आणि अल्टिमेटली या प्रोसेसला पार करत राष्ट्रपतीची स्वाक्षरी जर का झाली, तर शेवटी महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाल्याशिवाय राहणार नाही. आता का वेगळा होत नाही, का त्याला कारणे काय आहेत वगैरे वगैरे वगैरे, हा स्वतंत्र विवादाचा मुद्दा आहे, त्याला एखाद दिवशी आपण डिस्कस करूयात. अशा पद्धतीनं कुठल्याही राज्याच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल, नावात बदल करायचा असेल, त्याच्या सीमेत बदल करायचा असेल किंवा क्षेत्रफळामध्ये सुद्धा बदल करायचा असेल, तर प्रत्येक बदल या पद्धतीनं होत जातो. कलम 2 आणि कलम 3 आधारे आपण थोडं पाहिलो. आता एक छोटीशी कलम आहे जिला आपण डिस्कस करायला पाहिजे, कलम 4, आर्टिकल 4. या कलमाला जर आपण डिस्कस केलो नाही तर शेवटी मग काय केलं आहे ना, ये भी नाही किया तो फिर क्या किया. कलम 4 काय म्हणते की कलम 2 आणि कलम 3 आधारे जे काही बदल केलं होतं आपण, आता जे काही बदल केलं होतं आता मी तुम्हाला बोललोय. कलम 2 आणि कलम 3, कलम 2 आधारे पूर्णपणे नवीन राज्यांची निर्मिती करतो आपण आणि कलम 3 आधारे जुन्यांचे नवीन राज्य, जे आतापर्यंत आपण बोललो तेच बोललो. कलम 4 काय म्हणते आता की जे कलम 2 आणि 3 आधारे जे काही बदल केलो ते बदल किंवा तो घटनेतील बदल कलम 368 बाहेरील समजल्या जाईल, तिला घटनादुरुस्ती समजल्या जाणार नाही. बघा इथं खूप समजायला किचकट आहे. बघा कलम 4 काय म्हणते की कलम 2 आणि कलम 3 या दोन्ही कलमांमध्ये जो काही बदल केला एखाद्या राज्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल केला, हा बदल घटनादुरुस्ती समजला जाणार, जे 368 बाहेरील दुरुस्ती असं समजलं आहे. 368 बाहेर, जे 368 मध्ये काय सांगितलेलं आहे घटनादुरुस्ती, परंतु जर नाव राज्यांच्या नावांमध्ये क्षेत्रफळामध्ये सीमेमध्ये जर बदल करत असो तर या बाबीला आपण घटनादुरुस्ती म्हणणार नाही. का म्हणणार नाही? जेव्हा आपण कलम 368 शिकतो, घटनादुरुस्ती या स्वतंत्र चॅप्टर शिकतो, तेव्हा त्याच्यामध्ये समजतं तुम्हाला की जो बदल घटनेमध्ये अगदी साध्या बहुमतानं होतो त्याला खऱ्या अर्थाने 368 बाहेरची घटनादुरुस्ती समजली जाते. खऱ्या अर्थाने तिला आपण घटनादुरुस्ती मानतच नाही. हा टेक्निकली पार्ट आहे थोडा, तो कलम 368 मध्ये आपण कुठेतरी डिस्कस करूया, घटनादुरुस्तीमध्ये डिस्कस करूया. मुद्दा एवढाच आहे की कलम 4 काय म्हणते की कलम 2 मध्ये आणि कलम 3 मध्ये जे बदल होतात ते 368 बाहेरील बदल आहेत, त्याला घटनादुरुस्ती असं समजल्या जाणार नाही. लक्षात आलं? परंतु दुसरा एक मुद्दा आता हा होता आपल्या देशाच्या भागात बदल करण्याचा मुद्दा. बघा या संबंधित सुप्रीम कोर्टाने 1960 मध्ये एक निर्णय दिला. बघा 1960 मध्ये सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला. हाच निर्णय बेरुबारी युनियन खटला म्हणून ओळखला जातो, बेरुबारी खटला म्हणून ओळखला जातो बेसिकली. बघा बेरुबारी खटला, याच्यामध्ये काय झालं होतं की पश्चिम बंगालचा, म्हणजे भारत सरकारनं पश्चिम बंगालचा काही भाग हा बांगलादेशला बहाल केला होता, म्हणजे दिला होता. म्हणजे दिल्याची प्रक्रिया आली, इथं दिल्याची प्रक्रिया आली ना, म्हणजे पश्चिम बंगालचा काही भाग हा कोणाला दिला? बांगलादेशला दिला. म्हणजे पश्चिम बंगालच्या जेव्हा आपण काही भाग बांगलादेशला दिलो तर यासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज होती. किलो का किलो 2015 ला यासाठी आपण लक्ष द्या
2015 ला आपण 100वी घटना दुरुस्ती केली होती आणि या घटना दुरुस्तीच्या आधारे आपण पश्चिम बंगालचा काही विशिष्ट भाग हा बांगलादेशला सुपूर्द केला. अर्थ काय होतो याचा? पुन्हा तोच अर्थ निघतो की जर एखादा भूप्रदेश आपला स्वतःचा भूप्रदेश जर दुसऱ्याला द्यायचा असेल तर अशा वेळी घटना दुरुस्ती करावी लागते. अन्यथा मग असे जर छोटे मोठे बदल करायचे असेल कलम 2 च्या आधारे कलम 3 च्या आधारे किंवा देशाच्या आत किंवा घेण्याची जरी प्रक्रिया असेल तरी पण त्याला करण्याची गरज नाही, मात्र जर देण्याची वेळ आली आपल्याला तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. लक्षात आलं? आय होप की एवढ्या सांगण्यात हे सगळे पद्धत तुमच्या लक्षात आली असेल. मला वाटतं की आवडलेही असेल. जर का आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला अजूनही जर का लाईक केलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि मित्रांना पण शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.